गडचिरोली चंद्रपूर मार्गावर मुरखळा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये एकमेकांचेच नातेवाईक असलेल्या तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसून हा अपघात झालाय. या अपघातातील तरुणांची वय अवघे 20 ते 22 वर्षे इतकी आहे. मंगळवारी रात्री 9 सुमारास ही दुर्घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की मंगळवारी रात्री 8 सुमारास तिन्ही तरुण गडचिरोलीच्या दिशेने येत होते. नवीनच घेतलेल्या दुचाकीची मुरखळा गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला भीषण धडक झाली. या अपघातात तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. अक्षय दशरथ पेंडाम, अजित रघु सडमेक, अमोल अशोक अर्का अशी तरुणांची नावे आहेत. हे तिघेही गोविंद गावचे रहिवासी आहेत. अपघात इतका भीषण होता की नव्या कोऱ्या दुचाकीचे 3 तुकडे झाले. अपघातात मृत्यू झाले तिघेही अहेरी तालुक्यात असलेल्या गोविंद गावचेच रहिवासी आहेत. एकमेकांचे नातेवाईक असलेल्या तरुणांच्या निधनाने संपूर्ण नातेवाईकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.